मळपात समाविष्ट झालेल्या सातारा देवळातील ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचं समायोजन न झाल्यानं ग्रामपंचायतीच्या वेतन श्रेणीनुसार पगार होत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानीसह आशिया खंडात झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शहरीकरण झपाट्यानं होत आहे. शहराचा वाढता विकास पाहता मनपा हद्दी बाहेरील नागरी वस्तींचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेची हद्द वाढवण्याचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात आलाय. त्यानुसार शहरातील सातारा देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. यावर सातारा देवळाईचा समावेश नगर परिषदेत करायचा की महापालिकेत करायचा यावरून अनेक महिने चर्चेला उधाण आलं होतं. अखेर सातारा देवळाई मनपात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडण्यात आले. ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली असलेल्या सातारा देवळाईचा कारभार चालवणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. परंतु मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामपंचायतीतून मनपात समाविष्ट झालेल्या 43 कर्मचाऱ्यांचं समायोजन रखडल्याने महापालिकेची वेतन श्रेणी लागू घेणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीच्या धोरणानुसार माफक वेतनावर समाधान मानावे लागत आहे. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सातारा देवळातून महापालिकेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगीचा सूर दिसत आहे. याकडे मनपाने लक्ष दिल्यास 43 कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या वेतन श्रेणीनुसार वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.